तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ईडीची छापेमारी करण्यात आलेली आहे. 23 ठिकाणी ईडीकडून या ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ईडीकडून छापे मारण्यात आले. 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेसंदर्भात ही छापेमारी आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. 23 ठिकाणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आलेली आहे. 100 कोटी रुपयांच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी ईडीकडून हे छापे टाकण्यात आलेले आहेत.